मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन आणि विशेष व्हिडिओमध्ये. एव्हाना तुम्हाला टायटलवरून समजलेच असेल की आजचा व्हिडिओ कुठला आहे. येस, दिवाळीचा आहे. आज आहे दिवाळी आणि आजच मी इथे आलेलो आहे, म्हणजे मुंबईवरून गावाला. आणि तुम्हाला आज मी कम्प्लीट गेटअपमध्ये, ट्रॅडिशनल गेटअपमध्ये दिसत असेल, कारण की फर्स्ट टाईम असा मी गेटअप केलेला आहे टॉप टू बॉटम, म्हणजे अक्षरशः टोपीपासून ते कोल्हापुरी चपलीपर्यंत. आणि मी एकट्यानंच नाही आहे, तर कोणी केलेलं आहे तेही तुम्हाला दाखवत होता. हे बघा, दादानी फर्स्ट टाइम असा सत्र घातलेला आहे की नाही. पहिलीच वेळ आहे. खतरनाक. आई ग, काय म्हणायची तुला यावरती, कसं दिसत दादा? थोडा सांग पहिले मी कसं. मला एक नंबर दिसत. तू बोल आई ग. काय खुशी दिसत, खुशी दिसत सांगी. कशी दिसत सांगी. आता काय नवी नवरी बघायची. बाय द वे, घरामध्ये दोन महत्वाचे व्यक्ती तुम्हाला मिसिंग दिसत असतील, ऑफकोर्स तन्वीश आणि बायको. आणि आजच्या दिवशी, म्हणजे दिवाळीच्या दिवशी ते नाही आहेत, ह्याचं महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो. ती म्हणजे प्रियांका, म्हणजे माझी मेहुणी, म्हणजे बायकोची बहीण. तिचं लग्न या येत्या 2-3 दिवसामध्ये, त्यामुळे तिला तिकडे जाणं भाग होतं. त्यामुळे ती आजच्या दिवशी इथे नाही आहे, कारण की दिवाळी ही काय पुढच्या वर्षी पण येऊ शकते. लग्न हे एकदाच आहे. वहिनी, मग तुमच्या मैत्रिणीला मिस करताय की नाही तुम्ही? हो, ऍक्च्युली सकाळी मला फोन करून हॅप्पी दिवाळी बोललाय. मग काय, बघा तुम्हीच फोन करून विचारा. होय ना, तन्वीश जाईल तिकडे रमतो, त्यामुळे त्याला कोणाची काही गरज नाही. हा दादा सेल्फी काढतात, सेल्फी बघू. हा तुमचं तोंड तर दिसतंय का दादा? कशी काढायची असती सेल्फी? हा हा करा बरं. तुम्ही कसं करा शिकव. हा, आई ट्रेनिंग देते बरं का. पंगडच का सापडली बरं का आई. हा तुमच्या दोघांचा आता काढा सेल्फी. हा दोघांचा सेल्फी काढा. अग आई का हस की. आज आहे भाऊबीज आणि आता मी निघालेलो आहे माझ्या बहिणीकडे आणि दादा निघाले त्यांच्या बहिणीकडे. दादा आज फुल गेटअपमध्ये आहेत. बघा, फर्स्ट टाइम ते अशा सगळ्या गेटअपमध्ये बाहेर जातात आहेत. आणि आजचा माझा जो प्लॅन आहे तो आहे, म्हणजे बहिणींच्याकडे जाऊन मला जायचे नेरलेला, म्हणजे तुमच्या वहिनीला भेटायला, म्हणजे तुमच्या तन्वीशला भेटायला. कारण की वहिनी तिकडे आहे, त्याचं कारण तुम्हाला माहितीच असेल की प्रियांकाचं लग्न आहे 18 तारखेला, त्यामुळे आम्हाला लवकर जावं लागणार आहे. आम्हाला पुढे जाऊन ब्लॉगिंग करायचं आहे, तन्वीशला सांभाळायचं सुद्धा आहे. तर फायनली मी पोहोचलेलो आहे माझ्या बहिणींच्या घरी आणि चिल्ली पिल्ली पण आलेली आहे तिकडे, ठीक आहे नाही सत्या भाई. विदित पण आहे आणि हा बाबा किती बडबड करतोय. आणि किल्ला कोणी बनवलाय? तू बनवलाय का? सगळ्यांनी बनवलाय ना. अरे डॉनच झालाय. हॅप्पी दिवाळी. फर्स्ट टाइम कॅमेरावरती आले बरं का दाजी आमचे. ते बारकी कुठे दाजी? शूटिंग वर गेलात का आजच्या दिवशी सुद्धा? क्या बात आहे. होय का? हे घर कुठे माहितीये का? एकदम रानात, मळ्यात, चारी बाजून असं शेत आहे. काय भारी ना, म्हणजे इथे तुम्हाला स्पेशली राहणार किंवा स्पेशली निसर्ग जायची गरज नाही, निसर्ग तुमच्या अवती भोवतीच आहे. चला आता आपण जरा भारी भारी ढग आलेले आहेत, टाइम लॅप्स घेऊया. रानात काय केलंय रे? भाजी आहे. कुठली भाजी आहे? होय, शिपू पण दिसतोय की मला. तांदळीची भाजी दिसते मला, कोथिंबीर आहे.
तुला शेती करायला आवडतं का? आवडत. अजून काय काय आवडत? चिखलात खेळायला आवडतोय. सत्य भाय काय करतोय तू आता? उचलतोयस तू? एवढी ताकद आहे तुझ्याकडे? बघ उचलून दाखव. वाय शपथ, केवढी ताकद आहे तुझ्याकडे? कुठं आली एवढी ताकद तुझ्याकडे? लय खातोय तू. मार ना. मार खातो ना लय. पडशील के? पडशील पडशील. उतर उतर उतर. सत्या असलं काय करू नकोस. तर आता मी या चिल्या पिल्लांना लय भारी प्रश्न विचारणार. तो म्हणजे तुम्हाला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय? माझ्यासारखं? बर, तुला काय व्हायचंय? होय. आणि तुला? भाऊजी. चला भाऊबीजेचा कार्यक्रम आमचा आटोपलेला आहे. आता कल्टी मारतो आणि इथून आम्हाला थेट गाठायची आहे सांगली म्हणजे सासरवाडी. चलो बाय बाय चिले पिल्लो. बाय आजोबा. चालते जाऊ मग. बाय. नमस्कार. कुठे साहेबराव? साहेबराव गेलेत फिरायला. फिरायला गेलेत का? कुठे आहे रे तू? कोण आले? कोण आले? कोण आले? कोण आले? तनुल्या. कोण आले? कोण आले? कोण आले? आले. तनुल्याचा आवाज किती बदलला आहे ना. सर्दी खोकला. अयो पोरगी बघ कसली भारी दिसतीये. क्या बात है. फुल एक्साइटेड. यस आई एम सो एक्साइटेड. आता हे ऍक्च्युअली मॅच होते बरं का. आल्या आल्या चुडा भरण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे त्यामुळे आम्ही आता बिझी झालो आहोत. सो बाय बाय. तनुष हे काय? कॅमेरा. कॅमेरा. पण जरा थोडीशी तब्येत खराबच दिसते याची बर का. आजारी पडलाय है ना बाबा? हा आजारी पडला. कोण पडला? मामा बरोबर हवा करतोय तनवीश आपला आहे की नाही. भ्रुंग भ्रुंग बुलेट वरती. इकडे बघ इकडे बघ. अरे किती आहे किती कार्टून गिरी. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि तेही सांगलीमध्ये लग्नाचा कार्यक्रम नक्की कसा केला जातो त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो. म्हणजे लग्न ठरल्यापासून म्हणजे काय म्हणतात बैठक बसल्यापासून जेव्हा आपली एंगेजमेंट असते किंवा साखरपुडा असतो सुपारी साखरपुडा सुपारी साखरपुड्याच्या वेळी याद्या केल्या जातात आणि गळाभेट घेतली जाते आणि त्यावेळी सगळ्या गोष्टी फायनलच केल्या जातात. म्हणजे लग्नाची डेट वगैरे म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यानंतर ना जेव्हा ॲक्च्युली लग्नाचा दिवस येतो त्याच्या आदल्या दिवशी मुहूर्तमेट रोवली जाते. त्याच्यानंतर ना मुलीला चुडा वगैरे भरला जातो आणि त्याच्यानंतर ना पूर्ण गावातून जे काही गावदेव असतात गावदेवांचं दर्शन घेतलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी लग्नाचा बार. काय तुला काय वाटलं? फोटो काढतो मी. आता व्हिडिओ असतो आमच्याकडे. फोटोग्राफर तिकडे आहे. शायनिंग मारू नकोस लय. तुझं नाव काय? तू बघतो काय? होय का? सापडलंय सापडलंय सापडले. काय तू काय एवढी आवडली? ठेव की फोटोग्राफर वेगळे काय अनुभव नाही ना तिला. गणपती कुंभ बाबा गणपती कुंभ गणपती कुंभ गण
तुला भेटायला कोण आलंय माहितीये का? तनुले फोटोला पोज कसा देतो, हसतो कसा? सुप्रभात मंडळी. आज सकाळी सकाळी मी आपला टाइम लॅप्स घ्यायला आलो होतो एका उंचवट्यावरती, आणि या इकडे हे बघा ना कसलं भारी बनवले बंगला मिठाई. ओ साहेबराव भुका आतमधनं. आणि समोरचा नजारा दाखवतो मला, ही बघा कशी वाट आहे आणि दोन्ही बाजूने झाड आहेत. चला आता या इथं ऊस तोडणी चालू आहे, त्यामुळे आपण आता थोडासा ऊस पण खाऊयात सकाळ सकाळी. तुम्ही कुठल्या गावचं पण? बीडचे ना. बीडची माणसं लयच कडक बर का, म्हणजे एकदम नाही ते झालं हो, पण कष्टाळू भरपूर लोक. हे बघा ह्या इकडे तोडायला लागलेले आहेत. या कशा तोडतात बघा, कसली धार असते रे यांच्या कोयत्याला, सपासप नसते वार करायचे या ऊसावरती. हे बघा जपून, म्हणून आम्ही कोयता हातात घेत नसतो. हा ऊस चांगला होता बर का, शुपोत हा केवढा मोठा आहे हा बघा. आता मी घेणार हा वर्ग. तर ही बघा मेंढरं अशी रानात बसलेली असतात, त्याचं कारण म्हणजे ह्यांचं मलमूत्र हे असतं ह्या शेताचं खत, आणि हेच असतंय ह्या मेंढपालांचं उत्पन्न, है की नाही? अशी गंमत आहे बघा. आणि ह्याला म्हणतात वागर, ही जी लावली असते ह्याला म्हणतात वागर. क्या बात आहे, सगळेजण आत्ता सध्या आराम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, आणि ह्या नगानं तोंडच बाहेर काढले वागरीच्या. काय म्हणतोस बाबा, हां काय चाललं तुझं? अरे हात गोड लागला काय, ऊसाचा हात आहे नाही का? होय, तुमच्या हयातीत कधी तुम्ही बिबट्या किंवा लांडगाचा सामना झालाय का? झालाय, आता परवा दिवशी आम्ही बघितलं. होय मग तुमच्या मेंढरांना त्याच्यापासून धोका? धोका म्हणजे धरतय की धरतय ना. चला बाबा लवकर घरी गेलं पाहिजे, कारण की सकाळी एका सूर्य उगवायच्या आधी मी बाहेर पडलोय, आणि आता बऱ्यापैकी सूर्य वरती आलेला आहे, आणि घरात लग्नाची लगबग चालू झाली असणार आहे, कारण की आज आहे तो लग्नाचा दिवस. आर्य उठला होय आपला वाघ, खुर्ची बसलाय होय, सॉक्स घातलेत होय, छान छान चांगलेत. तर आता टाइम झालेला आहे हॉलवरती जायचा, सगळेजण आता निघालेले आहेत, फक्त तन्वीश आणि प्रतिमा जात नाही आहे, कारण की कालच आम्ही तन्वीशला दवाखान्यातून घेऊन आलो. तुम्ही आवाज बघताय तन्वीशचा एवढा काही खास नाही आहे, म्हणजे बसलेला आहे, त्याला सर्दी आणि खोकला आहे. माऊच्या लग्नात तन्वीशला जाता येत नाही आहे, म्हणजे जाणार तेवढ्या पुरतं फक्त. पी आता तू घराच्या बाहेर पाय ठेवलेला आहेस, आता पुन्हा घरात नाही, कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग. कस तरी वाटतंय, आता घराकडे नाही येणार नंतर. होय ना, एक्साइटेड नाहीयेस? आहे की हा, एक्साइटेड जास्त आहे. कुमारी प्रियांका आता सौ व्हायला बाहेर पडते. फायनली नवरदेव समोर आपले भेटलेले आहेत, अभिनंदन, वेलकम टू द फॅमिली. गळाभेटीचा कार्यक्रम चालू होतोय, पण कोविडमुळे गळाभेट करण्यात येणार नाही आहे, त्यामुळे हातातली साखर आपणच खायची. मंडळी पाठीमागे तुम्ही जो हॉल बघताय, त्या हॉलमध्ये तशी बरीचशी लग्न झालेली आहेत, पण स्पेशल सांगायचं म्हणलं तर तिथे माझं पण लग्न झालंय. आणि म्हणजे बघा ना, दोघी बहिणींची लग्न एकाच मंडपात एकाच हॉलमध्ये. बाय द वे आता ही जी मंडळी आहेत ना, ती आहेत निर्ले गावची, म्हणजे माझे मेहुणे सगळेजण. आणि लग्न आधी कोणी ओळखत नव्हतं बरं का मला, लग्नानंतर अख्खं गाव ओळखायला लागलं, त्याचं कारण म्हणजे तुम्ही बरं काय. आणि ह्याला तर कुठे जरी भेटले होते, या कंपनीत सर आहेत माझे, ते मला म्हटले होते की मी त्यांना ऍड्रेस सांगितला, मी असा जो आहे कुठून आलो निर्ले गाव सांगितलं, त्यांनी विचारलं जीवन कदमला ओळखतो का, जीवन कदम मला आधी इकडे क्लिक झालं, नंतर लक्षात आलं हा जीवन कदम म्हणजे राजी असते, बाय द वे साईराजने एक मोठं काम केलंय, बघू दाखव लेन्स आणली राव, झूम लेन्स, कारण की काय आपली आई वाईड लेन्स आणि आपले सिनेमॅटिक शॉट्स घेता येत नाहीत,
त्यामुळे पोरांनी लगेच अरेंजमेंट केलेली. गडबडीत इस्लामपूरला जाऊन लगेच घेऊन आला. घेऊन आला हा. चला आता आईन दादा सुद्धा आलेले आहेत एसटीने. हे बघा फोन तरी करायचा पोचले ना. आलोच ना याला स्टँड वरती. जवळ किती लांब आहे म्हणजे जेवणामध्ये खायला काय काय आहे? फ्रूट कंड आहे, कुर्मा आहे, पुरी आहे, मसाले भात, त्याच्यानंतर पापड आहे, ठीक आहे, पनीरची भाजी पण आहे, वा भजी आहेत, भात आहे. आता वडतो पप्पा लग्न लागतं तिकडे. इकडे काय करताय? पहिली अक्षरा ऐकायची नसती असं म्हणता. होय काय बोलताय? वडिलांनी ऐकायची नसते? नसते आई वडिलांनी ऐकायची नसते. अभिनंदन दोघांचेही. आता गडबड आहे, नंतर आपण गप्पा मारू. अरे करा सुरू तुम्ही, कोणाची वाट बघताय? भुका लागलेत की नाही की पोट भरलंय आज? बायको तू कधी चारणार? मला असं वाटलं चारते की नाही काय माहित. नको नको आपल्या परीक्षकांना चार. संपवण्यापूर्वी आपण आपल्या व्हिडिओच्या स्पॉन्सर बद्दल बोलूयात. पुन्हा एकदा आपला व्हिडिओ स्पॉन्सर केलेला आहे मामा आरतींनी. आणि आज तुम्हाला माझ्यासमोर एक टेबल दिसतोय. टेबलावरती काही अशी भांडी दिसत आहे ज्यामध्ये पाणी आहे, पाण्याची बॉटल सुद्धा आहे. आपण आज काय प्रयोग करणार आहोत का? तर येस, आज आपण प्रयोग करणार आहोत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मामा आरतवाल्यांना ही गोष्ट कळालेली आहे की माझ्या परिवारामध्ये एक छोटंसं पिल्लू आलेलं आहे आणि त्या पिल्लूसाठी त्यांनी एक खास प्रोडक्ट पाठवलेला आहे जे डेली यूजसाठी वापरतो, ते आहे डायपर. आणि आज मी तुम्हाला डायपरचा रिव्ह्यू देणार आहे. काय काय करावं लागतं ना असो, ॲज अ बाप फादर म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात. मी डायपर चेंज करतो बाळाचा आपल्या, बट आत्ता बाळ इथे नाही आहे. मी गावाला गेलो होतो त्यावेळी बाळाला हे डायपर घातलं होतं आणि त्याचे व्हिडिओज पण मी तुम्हाला दाखवणार आहे. कदाचित तुम्ही आत्ता मी प्ले करतो त्यावेळी तुम्ही ते बघत पण असाल. तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. तर हे जे आहे ते मामाअर्थचं इंडियाच फर्स्ट प्लांट बेस्ड डायपर आहे आणि त्याला आपण कम्पेअर करणार आहोत अदर प्रीमियम ब्रँड्सच्या डायपरसोबत. आणि इथे आपण चॅलेंज घेत आहोत 2x एब्झॉर्प्शन चॅलेंज. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण हे जे पाणी आहे ते टाकणार आहोत आणि बघणार आहोत की कोणतं डायपर जास्त पाणी साठा करू शकतं. तर दुसरा जो ब्रँड आहे तो आपण आता दाखवत नाही आहोत कारण की आपण दाखवू नाही शकत. बट येस, हे प्रीमियम ब्रँडचं डायपर आहे ज्याला आपण पेपरने रॅप केलेलं आहे. आता ह्याला आपण फाडूयात आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात जेणेकरून आपल्याला ते चॅलेंज घेता येईल. ह्याच्यामध्ये पूर्णपणे आता हे प्लांट बेस्ड असल्याकारणाने ना बाळाला काही स्किनला त्रास होणार नाही. म्हणजे बऱ्यापैकी प्लास्टिक पण असतं, सो प्लास्टिक नाही आहे ह्याच्यामध्ये, पूर्णपणे हे प्लांट बेस्ड आहे. सो ह्याच्यामध्ये आपण आता टेस्ट करूयात. ह्या डायपरमध्ये पाणी ओतूयात आणि ॲट द सेम टाईम दोन्हीमध्ये आपण ओतूयात आणि ट्राय करूयात की बघूयात कुठलं पाणी जास्त शोषून घेत आहे. हे बघा, अजूनही तुम्हाला ड्राय दिसतंय हे आणि अजूनही एवढं हेवी वाटत नाही आहे. हे थोडंसं ह्याच्यात असं पाणी असल्यासारखं आपल्याला वाटतंय थोडंसं. चला आता घेऊयात दुसरा राऊंड ज्याच्यामध्ये आता आपण दोन्ही भरलेले हे पेले ओतूयात ह्याच्यामध्ये.
बघूयात आता कोण जास्त हेवी होतो आणि किती जास्त ऑप्सॉप पाणी करतात आहेत ते. हे बघा इथे अजूनही पाणी आहे आणि हे एकदम सॉफ्ट असं वाटतंय. मेन म्हणजे काय माहिती का, ह्याच्यामध्ये हे प्लांट बेस्ड असल्याकारणानं इथे प्लास्टिक टच होत नाही मुलाच्या स्किनना, बाळाच्या स्किनला प्लास्टिक टच होत नाही, त्यामुळे स्किन अजूनही छान राहते. तर मी हे मामाअर्थचे सतत प्रोडक्ट तुमच्यासमोर का घेऊन येतोय, त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा एक इनिशिएटिव्ह, इन्व्हायरमेंट संदर्भातला एक इनिशिएटिव्ह जो आहे, जो आहे जे पण लोक त्यांचे हे प्रोडक्ट्स खरेदी करतात ते लोक काय करतात, त्या प्रोडक्ट्सची लिंक, त्या ऑर्डरची लिंक एका ट्रीबरोबर जोडली जातात, म्हणजे ते झाडाबरोबर ती लिंक जोडली जाते आणि ते झाड त्यांच्या वतीने लावलं जातं आणि ते लावल्यानंतर ना त्या झाडाचं जिओ लोकेशन, पिक्चर आणि स्पीसीज जी काय आहे त्याचा फोटो हे त्यांना पाठवला जातो. ही किती छान गोष्ट आहे इन्व्हायरमेंट जपण्यासाठी, म्हणजे ज्यांनी मामाअर्थचं प्रोडक्ट घेतलंय ते ॲटोमॅटिकली एक झाड लावतात आहेत. सो हे खूप छान आहे आणि सोबतच प्लास्टिक पॉझिटिव्ह, प्लास्टिक ते जेवढे वापरतात ना त्याच्यापेक्षा ते जास्त रिसायकल करतात, म्हणजे जवळपास 120 मेट्रिक टन प्लास्टिक त्यांनी रिसायकल केलेलं आहे. सो हे जर प्रोडक्ट्स तुम्हाला जर घ्यायचे असेल आणि ह्या इनिशिएटिव्हमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही मामाअर्थचे प्रोडक्ट घेऊ शकता ॲमेझॉन mamaearth.in आणि फर्स्ट क्रायवरती सुद्धा हे प्रोडक्ट उपलब्ध आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील आणि तुम्हाला जर डिस्काउंट पाहिजे असेल तर आपला G1 2020 हा कूपन कोड यूज करून तुम्ही mamaearth.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जर हा कूपन कोड यूज केला तर तुम्हाला फ्लॅट 20% डिस्काउंट मिळून जाणार आहे. सो आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच, भेटेत पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.